वडिलांसाठी श्रीकांत शिंदेंची भावनिक पोस्ट व्हायरल. एकनाथ शिंदेंच्या कार्यकिर्दीचा थोडक्यात घेतला आढावा. एकनाथ शिंदेंनी सीएम म्हणजे कॉमन मॅन समजून काम केलं. सत्ता आणि पदाच्या मोहाला शिंदे साहेब अपवाद ठरले. गोरगरिबांचा आशीर्वाद सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती. खूप अभिमान वाटतो बाबा. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला महाराष्ट्रात अभूतपूर्ण यश मिळालं. महायुतीत भारतीय जनता पक्ष हा 132 जागा पटकावून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. त्यानंतर शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर विजय मिळाला. 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदी कोण हा प्रश्न सर्वाधिक चर्चेत राहिला. अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला सहमती दर्शवली. तर दुसरीकडे शिवसेनेकडून एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदावर राहावे अशी मागणी केली जाते. अशा परिस्थितीतच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधले. पाहुयात नेमकं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय. मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्य नेते माननीय आमदार श्री एकनाथजी शिंदे यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्रात आणि तेथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला सीएम म्हणजेच कॉमन मॅन समजतात. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला. कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्य भावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण समोर ठेवले. सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावरच वर्चस्व गाजवते, भल्याभल्यांना मोहात पाडते. पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे निर्मितीचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोरगरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती. खूप अभिमान वाटतो बाबा. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची सोशल मीडियावरील ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांना अंदाज वर्तवलाय की एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून सध्या तरी माघार घेतल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 8 महाराष्ट्र.